तर आता बातमी आहे यवतमाळ मधून। 5 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकला आहे। संततधार कोसळत असलेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे। तर महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे। पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून पाणी शेकडो हेक्टर क्षेत्रात शिरले आहे। महागाव तालुक्यातील शिरपुल्ली गावात नदीचे पाणी शिरत आहे। आधीच शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली आहे। त्यात शेत शिवार जलमय झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे। पावसामुळे उमरखेड येथे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। आमदार नामदेव ससाणे हे स्वतः पावसात शेत शिवारात जाऊन पाहणी करत आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर देत आहेत। नदीकाठी असलेल्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून लोकांना करण्यात आलं आहे। उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेस मी या ठिकाणी सूचित करतो की मागील 3 दिवसापासून आपल्या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टी सतत धार पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि यामुळे रस्ते खराब झाले, जंगलातील पाण्यामुळे नाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आला, नद्यांची पातळीसुद्धा धोक्याच्या वर या ठिकाणी पोहोचत आहे। त्यामुळं नदीकाठच्या सर्व संपूर्ण जनतेस मी या ठिकाणी विनंती करतो की कुणीही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत, आपली स्वतःची सुरक्षेला महत्त्व देत या लोकांनी सुरक्षित स्थळी यावं आणि आपल्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घ्यावी। त्यासोबतच मी कालपासून उमरखेड महागाव या संपूर्ण भागाचा मी दौरा केला आहे। काल महागाव भागाचा दौरा केला, आज मी जंगल भागात गेलो होतो, कोरट्यापर्यंत गेलो, पण कोरट्याचा नाल्याला भरपूर त्या ठिकाणी पूर होता। साधारणतः गुडघ्याच्या वर पाणी त्या ठिकाणी असल्यामुळं मला खरबी आणि दराडीकडे जाता आलं नाही, त्यामुळं कोरट्याच्या भागापासून मी अलीकडे वापस आलो। अतिवृष्टीमुळं पुष्कळ पिकं ही पाण्याखाली गेली, पिकं ही पिवळी पडत आहेत, पिकाचं नुकसान होत आहे, पण त्यासोबतच प्रशासनाने सूचना देऊन या भागातील शाळा कॉलेजेस हे बंद केले, कारण पाऊस जास्त आहे, नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आहे, त्यामुळं कुठली एखादी अनुचित घटना घडू नये याची काळजी म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे। पण त्यासोबतच मी प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी सूचित करतो की आपल्या भागामध्ये पैनगंगा नदी आहे, मागच्या वेळेसही आपल्या भागातून एसटी वाहून गेली होती, त्यामुळं खूप त्रास झाला, पण अशा प्रकारची एखादी अनुचित घटना घडू नये म्हणून NDA ची टीम अगोदरच त्या ठिकाणी बोलवून घ्यावी आणि जनतेला सुद्धा विनंती करतो की जनतेने आपल्या या सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी घ्यावी।